भाई थोड़ा देख रहे भाई, भूमिका है कि भूमिका क्या पर्यंत वारंवार मांगता है कि सभी माहिती जी आहे हे आमचे सरकार जे आहे प्रवक्ते जे स्पोक्स पर्सन आहे की तुम्हाला वेळोवेळी माहिती देतात। हमारे जो स्पोक्स पर्सन है केसरकर जी है वो आपको पूरी जानकारी इन्फॉर्मेशन जो हमारा जो स्टैंड है हमारी जो भूमिका रही है अरे भैया हाथ तोड़ ऊपर उसकी जानकारी वो बार बार आपको दे रहे हैं। हमारी जो बाला साहेब ठाकरे नेतृत्व की जो बात है हम लोग आगे ले जा रहे हैं और शिवसेना में धक्का मत देना, इतना धक्का दे रहा मेरे को आगे ले जा रहे हैं और इसमें कोई भी शंका की बात नहीं है। और आपको जैसे ही हमारा अगला जो कदम है अगला भाई, जो भाई, भाई, भाई उसके बारे में हम लोग आपको जानकारी देंगे बिल्कुल। आणि मी तुम्हाला पुन्हा या बाबतीमध्ये पूर्ण माहिती दीपक केसरकर हे शिव या आमच्या शिवसेनेचे प्रवक्ते आहेत ते तुम्हाला वेळोवेळी माहिती देतील। आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत प्रत्येक जो आमचा स्टँड आहे आमची जी स्टेप आहे त्याची माहिती प्रवक्त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळेल। आपण निश्चिंत राहा, आपण काळजी करू नका, इकडे इकडे सगळे लोक जे आहेत हे सगळे लोक अगदी आनंदात आहेत। जी माहिती बाहेरून येते आहे की आमच्याबरोबर एवढे संपर्कात आहेत तेवढे संपर्कात आहेत, कृपया त्यांनी नावं सांगावी आणि मग त्याचा स्पष्टता या ठिकाणी येईल। याच्यामध्ये खोटी माहिती दिशाभूल करण्याचं काम समोर जे लोक आहेत ते करतायत, त्यामुळे त्याच्यावर कुणी विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही। इथे 50 लोक आहेत, हे 50 लोक स्वतःच्या मर्जीने आलेत आणि ते खुश आहेत, आनंदी आहेत, एक भूमिका घेऊन आम्ही आलेलो आहे। या कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी इथे 40-50 लोक आलेले नाहीत, एक हिंदुत्वाची भूमिका बाळासाहेबांची भूमिका घेऊन या ठिकाणी हे लोक आलेले आहेत। त्यामुळे आता पुढची जी काही माहिती आहे ही दीपक केसरकर आपल्याला देतील।